नमस्कार, विकास समाचार मध्ये आपलं स्वागत। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आज उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर निघाले आहेत। मात्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पद स्वीकारल्यापासून नाना पटोले यांची तुफान फटकेबाजी पाहण्यास मिळत आहे। कधी भाजपवर तर कधी आपल्याच मित्र पक्षावर नाना पटोले टीका करताना पाहावयास मिळाले। तर आज ते जळगाव दौऱ्यावर आले असताना नाना पटोले यांनी आदिवासी नृत्यावर चांगलाच ठेका धरला। विशेष म्हणजे धनुष्यबाण हाती घेत नानांनी आदिवासी नृत्याचा आनंद लुटला। जळगाव जिल्ह्यातील फैजपूर येथे केंद्र सरकारने आणलेल्या नव्या तिन्ही कृषी कायद्यांच्या प्रती जाडून या दौऱ्याची सुरुवात करण्यात आली। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आज खानदेश दौऱ्यावर आहेत। फैजपूर येथे त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले। यावेळी आदिवासी नृत्यावर नाना पटोले, अतुल लोंढे आणि प्रणिती शिंदे यांनी ठेका धरला। जळगाव जिल्ह्यातील फैजपूर येथे केंद्र सरकारने आणलेल्या शेतकरी विरोधी 3 काळ्या कृषी कायद्यांच्या प्रती जाळून या दौऱ्याची सुरुवात करण्यात आली। तसेच धुळे, नंदुरबार आणि त्यानंतर नाशिक जिल्ह्याला ते भेट देऊन काँग्रेस पक्षातर्फे सुरू असलेल्या मदत कार्याचा आणि संघटनात्मक कार्याचा आढावा घेणार आहेत। या दौऱ्यात नाना पटोले या भागातील कोविड सेंटर आणि कोविड रुग्णालयांना भेट देतील। तसेच काँग्रेस पक्षातर्फे सुरू असलेल्या मदत कार्याचा आढावा घेणार आहेत। तसेच ठिकठिकाणी ते काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशीही संवाद साधून संघटनात्मक कार्याचा आढावा घेणार आहेत। पटोले यांचा 4 दिवसांचा दौरा जळगाव जिल्ह्यापासून सुरू होऊन 26 जून रोजी नाशिक येथे त्याची सांगता होईल। तुम्ही पाहत राहा विकास समाचार, ध्यास ग्रामीण विकासाचा। नमस्कार।